डेढ़ लाख एक पच्चीस मत करो, आपको कैसा चाहिए आपका एक पाँच, आप पेमेंट से बोलो सीधा एक पाँच कितना एक पाँच बताओ आप आपके एक पाँच एक पाँच वेट तुम्हारा अभी तुम्हारा अभी एक पच्चीस खोटा आनी विजयलक्ष्मी मैडम का भी एक पाँच खोटा एक पाँच खोटा सुनो सुनो खाली खाली सुनो वीडियो आगे ले रे आगे ले नहीं सब में आते शुभ आग्रह बोलो क्या एक दस की जाओ जाओ हो जाओ। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र बाई मी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत आहे। आज आपण आला लोणी बाजार मध्ये, आज आपल्याकडे हिंगोलीतील शेतकरी प्रल्हाद भाऊ साळुके आजी न्यापी जिजामातेने फार्ममधून चार गायची खरेदी केली। एकंदरीत आज आपण त्यांचा घोडगाविषयी आणि सकल भविष्यविषयी प्रल्हाद भाऊ जाणून घेऊ। सर्वप्रथम तुमचं नाव गाव सांगा बरं। मी प्रल्हाद साळुके, मुक्काम दांडेगाव तालुका, कळमनुरी जिल्हा, हिंगोली। एकंदरीत दोन्ही बाजारापर्यंत मी कसे पोहोचले बघा। एक नंबर एक मिनट एक मिनट पैसे भाई भाई बरोबर पाहू शकता शेतकरी बांधवांनो, 30 लिटर दूध देण्याची या गायची क्षमता आहे आणि भाऊने आपल्याकडून ही गाय खरेदी केली आहे। पाहू शकता एकदम हत्ती सारखी गाय आहे, अंगाची सावळाची दूध आहे, 30 लिटर दूध मुली आहे। भाऊ घ्या चल रे चल दम दम दम। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र प्राइम या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत आहे। आज आपण लोणी बाजार मध्ये आज विशाल शिंदे आज आपल्या लोणी बाजार मध्ये आले होते आणि आज त्यांनी आपल्याकडून टॉपच्या तीन वाघिणी लोणी बाजार जिजामाता डेअरी फार्म मधून खरेदी केल्या। तर आपण भाऊशी संपर्क साधून त्यांचा आजचा बाजार आणि शेतील भविष्य जाणून घेऊया। पुढे युट्यूबवर करा। नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा। विशाल गणपत शिंदे राहणार यवत जिल्हा पोलीस। एकंदरीत लोणी बाजार पर्यंत मी कसे पोहोचले बघ ते तुमचे युट्यूब चॅनल बघून। आणि एकंदरीत आज आपण किती काही खरेदी केले लोणी बाजार मध्ये? तीन गाय। ही व्यवहार व्यवहार सगळे तुमच्या मनाप्रमाणे झाले सगळं। तुम्हाला एकंदरीत जे आपले महाराष्ट्र नवीन शेतकरी बांधव बघतायत त्यांच्यासाठी लोणी बाजार विषय आणि शेकील भविष्य काय सांगतात बरं? बाजार एक नंबर आहे लोणीचा आणि शेकील भाईंचे व्यवहार पारदर्शक आहेत का? हो एक समोर समोर व्यवहार झाले का? समोर समोर आम्ही सांगायचं ना तुम्ही थाप टाकायची एकदम। तुम्ही सोबत आहेत का? तुमचं नाव सांगा बरं, नाव आणि ऍड्रेस सांगा। या मामा तुम्ही शंकर कुदळे येवत। एकंदरीत जे तीन गायचे व्यवहार झाले हे तुमच्या समोर समोर तुमच्या सांगण्याप्रमाणे झाले आमच्या सांगण्याप्रमाणे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जिजामाता डेअरी फार्म मध्ये आपलं सर्व स्वागत आहे। आज आपण आलो घोडेगाव बाजार मध्ये। आज दोन्ही कंते आमचे मित्र रमेश भाऊ रवी भाऊ यांनी आज आपल्याकडून घोडेगाव बाजार मध्ये या तीन गाय खरेदी केली आहे। यात एक दोन दात, चार दात आणि सहा दात, एक पायलरू आणि दुसऱ्या दोन दोन याताच्या कालुडे आपण रवी भाऊला घोडेगाव बाजारातून जिजामाता डेअरी फार्म मधून खरेदी करून दिले। तर आपण सविस्तर माहिती रवी भाऊ कडून घेऊया। रवी भाऊ नमस्कार। नमस्कार रवी भाऊ, पूर्ण नाव सांगा सर। रवींद्र सोपंदा पाटील, राहणार लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे। हा हा पुणे बरं। या तीन गायचं व्यवहार कसा झाला सांगा आता? किती रुपयाला घेतले आपण घ्या गाय? काय काय रुपये सगळं खरं सांगा, शेतकरी तुम्हाला पाहत आहेत। एक नंबरची गाय घेतली आपण 1,11,000 1,11,000 एक नंबरची गाय खरेदी केली। दोन नंबर 1,00,000 1,01,000 आणि तीन नंबरची घेतली 1,21,000 अशा पद्धतीने शकीलभाई शेख यांच्याकडून या तीन गाय खरेदी करण्यात आलेल्या आहेत। तरी शेतकऱ्याला शकीलभाईचा व्यवहार कसा वाटला? एक नंबर। शकीलभाईला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कॉन्टॅक्ट करून आले हो, तुम्हाला काही अडचण वाटली? अजिबात नाही। काही शेतकऱ्यांनी गैरसमज पसरलेले आहेत त्याच्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही? चुकीचा गैरसमज पसरला। शेतकऱ्याचं म्हणणं आहे बाजार महाग झाला असं झालं तर झालं, आता तुम्ही समक्ष खरेदी केलं कसं वाटलं व्यवहार? जशी क्वालिटी तसा पैसा, जशी गाय घ्यातन तसे पैसे लागतील। शकील भाईचं व्यवहार एक नंबर। शिरा शिरा बोलून शेट देणे मला दंग दीड लाख। अरे दीड लाख आणि एक पच्चीस मत करो, आपको कैसा चाहिए आपका? एक पाँच आप पेमेंट से बोलो सीधा एक पाँच कितना? एक पाँच बताओ आप आपके एक पाँच अभी तुम्हारा तुम
मरा भी एक 25 खोटा विजयलक्ष्मी मैडम का भी एक 5 खोटा एक 5 खोटा सुनो सुनो खाली खाली सुनो वीडियो आगे ले रे आगे ले नहीं सब नहीं आते सुबह आकरा बोलो क्या हां एक 10 की जाओ जाओ हो जाओ जाओ जा तू उसके कुलाल की पूरी मांगा।